हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित मी रजनीवीरा नागवंशी स्नेहनगर उपासना केंद्र छत्रपती संभाजीनगर एके दिवशी मला मुंबईवरून कॉल आला की तुमची कोल्हापूर मेडिकल कॅम्पसाठी निवड झाली आहे आणि एकोणतीस जानेवारीला तुम्हाला मिटिंगला यायचं आहे सकाळी दहा वाजता कोल्हापूर मेडिकल कॅम्प एवढा शब्द ऐकला आणि माझा आनंद गगनात माविण्याचा झाला मी बापूंना अंबज्ञ म्हटलं नंतर मी एकोणतीस तारखेला मुंबईला मिटिंगला गेले मिटिंगमध्ये आम्हाला एक खूप आनंदाची बातमी सांगितली दादांनी तुमची निवड केली आहे हा शब्द ऐकला आणि कळाल्यावर म्हणजे खूप प्राऊड फील झालं आणि खरंच खूप छान सेवा आमची झाली तर अंबज्ञा श्रीराम बापूराया मग कोल्हापूर ते मुंबई असा परतीचा प्रवास प्रवासामध्ये सर्वजण गप्पा वगैरे झाल्या मग आता परत एक टेन्शनच की डोंबोलीला उतरायचं काय करायचं मग मी ड्रायव्हरला विचारलं आपली गाडी डोंबोली रुकेगी नाही नाही पनवेल कोळंबरी या ठिकाणी गाडी उतरेल थांबेल तुम्ही तिथे उतरा मग गाडीमध्ये बसल्यानंतर सिद्धीविरानी सांगितलं की आपल्या गा बसमध्ये डॉक्टर मानकर हे डोंबोलीलाच असतात तुम्ही त्यांच्याबरोबर डोंबोलीला तिथे उतरा ते उतरतील त्या ठिकाणी उतरा आम्ही उतरलो आणि डॉक्टर मानकर बापू भक्त आणि महत्त्वाचं म्हणजे माझा नातू हर्ष संगवी ह्याचे ते डॉक्टर अजून जवळचं वाटलं आणि त्यांच्या मिसेस त्या पण डॉक्टर आहेत तर त्यांनी ओला बुक केली आणि मला मुलीच्या घरापर्यंत नेऊन सोडलं या ठिकाणी हे सांगायचं सा वाटतं की मी तुला कधीच टाकणार नाही मी सदैवी तुझ्या पाठीशी उभा आहे असं बापू नेहमी आपल्याला सांगतात आणि त्यांनी माझी काळजी घेतली आणि मला घरापर्यंत सोडलं हा माझा पहिला अनुभव आणि आत्ताचाच एक अनुभव की माझी मुलगी तिला थोडं बापूंचं करायला मिळत नाही पण ती मनातल्या मनात करते सर्व तर त्यांनी फोर व्हीलर घेतली आता आपली प्रत्येकाची इच्छा असते की बापूंचा फोटो असावा किंवा काय मग तिला म्हटलं तू उदी वगैरे जवळ ठेव ज्यावेला गा गाडी घेशील त्यावेळेला उदी वगैरे त्यामध्ये टाक ती म्हणे हो म्हणे आईच सगळं ठीक आहे आणि मग कांदिलीवरून त्यांना गाडी घ्यायची होती गाडी घेतली आणि तिला गाडी लागते म्हणून तिने गोळी घेतली होती ती झोपली आणि एकदम मग नंतर जावयांनी आणि माझ्या भाच्यांनी तिला उठवलं आणि तिने डोळे उघडून पाहिलं तर काय हॅपी है? होमला गाडी म्हणजे माझा जावई पण तयार झाला त्याची सासू म्हणजे बापूंनीच खेचून आणलं आणि मग त्या ठिकाणी दर्शन झालं हे बापूंचीच कृपा की जावायला काही का असे ना सद्बुद्धी मिळाली तो तिथपर्यंत आला आणि तिला त्या ठिकाणी दर्शन मिळालं हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथस्वामी